या लघुपटात जे काही दृश्य दाखवले आहेत ते सगळे काल्पनिक व खोटे असून कुठल्याही वन्यजीव किंवा वनस्पतीला यातून इजा केली नाही. यात जे चित्रीकरण करून वृक्षतोड दाखवले आहे ती सगळी काल्पनिक व खोटे असून कुठलेही झाड तोडण्यात आले नाही व तसे त्यांना कुठलेही नुकसान केले नाही. यातून कुणाला दुखवण्याचा प्रयत्नही केला नाही. सध्या पैशांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू असल्याने त्याचे परिणाम खूपच भयंकर दिसत आहेत. आज आपण जे आहोत ते या वृक्षामुळेच आहोत. याच कथेवर आधारित हा लघुपट आहे. झाडे लावा, झाडे जगवा. काय रे पडे, काय वाजत बसलास? अरे काय वाचतो, ह्या कागद येत पडेल होता त्या वाचतो. काय जागा आहे, काय काय चाललंय मग? अरे काय काम नाही, काय नाही, चल ना कुठेतरी कामाला जाऊ. कुठं जाशील रे एक काम, एकदा उन्हा उन्हात कुठं हिंडायचा? अरे माझी चांगल्या ओळखीचा शेठ आहे, त्याच्याकडे जाऊ ना. असा काय मग काय तू करतो शेठ? अरे उन्हा उन्हात तिकडे जाण्यापेक्षा मी एक सोपा काम सांगत तू ना. अरे 150 रुपये म्हणजे? अरे 150 जाऊन देस, मी काम सांगेन तर काय 150 रुपये? काय रे काम? अरे काम आहे मस्त. तुला गोड सांगू? हां सांग ना. काय कर, जे मान झाड आहेत असला ना बरीच आहेत मोठी, मी पाहिलं आहे ना फार मोठी झाड आहेत. अरे काही नाही, काय जायचा फार झाडा तोडायची, फाट्या काढायच्या, एक एक भार नेन इकायचं. काय 200-300 रुपये एक भारा जातोय. मग काय सांगते मग काय 200-300 रुपये रोज होडे उन्हात आणत कोण काम करत हिंडत आहे? त्याच काम चांगला काम आहे मग त्याच्यामुळे तर नाही कामाला हिंडायचा, एक मस्त काम करायचा ते. काय मग काय जायला लागेल तर काय मग त्याच काम करायचा, दुसरा काहीच काम नाही. मी तर त्याच करतोय. थांब ना मरू दे, उद्यापासूनच जातो तोडायला. थांब मग तसा जातो. उरला फक्त सूर्य आणि त्याची ऊन, जागा जमीन तापली, अंग गेले करपून. होते ते दिवस किती आनंदी छान, माझ्या माळावरी स्वागत करायचे पानन पान. माझ्या वडिलांना कोणती देवी पावली, त्यांनी तर माझ्या
डोक्यावरची काढूनच घेतली सावली, काढूनच घेतली सावली। काय रे झाडांनो एवढीच आपली मैत्री, तुमचा जीव मी वाचू शकेन एवढी नव्हती मला खात्री, एवढी नव्हती मला खात्री। पैशापायी मी केला या सृष्टीचा नाश, माझ्यामुळं माझ्या मुलीला तरास, मुलीला तरास। तोडताना तुला कुठे होते माझे लक्ष, या जगाला प्राण देणारा महानत वृक्ष, महानत वृक्ष।